आणि आता बघूयात पुढची बातमी. बातमी आहे वर्धा जिल्ह्यातनं. आज महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर भीक मागो आंदोलन तसेच थाळीवाटी वाजवा आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातनं आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांचे 4 महिन्याचे थकीत मानधन हे तात्काळ मिळावे आणि इतर प्रश्न त्वरित सुटावे यासह विविध मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आलं. आज इथे आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या माध्यमातून आशा गटप्रवर्तकचं एक दिवशीय आंदोलन जिल्हा परिषदच्या समोर घेतलेलं आहे. याच्या मागचं कारण म्हणजे आजपर्यंत तुम्ही शासन प्रत्येक वेळेस आशाची स्तुती करते की आशा अशी आहे, आशा खूप कामाची आहे, कार्यक्षेत्रात असं खूप छान काम आहे. पण कार्यक्षेत्रात काम करते तर तिला दाम का बरं नाही, तिच्या कामाचा दाम नाही. गेल्या 1 जुलैपासून मानधन वाढ केलेली आहे, वाढीव वेतन दिल्यामुळे हा आज आमच्यावर एवढी मोठी वेळ आलेली आहे की आम्हाला रस्त्यावर उतरून पुन्हाही आंदोलन करायची हे शासनाने आम्हाला दिलेली आहे. गेल्या काही दिवसापासून आम्ही कितीतरी निवेदनं दिले, शासनाला विनवणी केली की आमचे वेतन, आमचं जे मानधन आहे ते कंटिन्यूमध्ये करा, प्रत्येक महिन्याला आमचं मानधन आमच्या खात्यात टाका, वाढीव पण टाका. पण शासन कान उघाडणी करत आहे, कुठेही आमचं ग्राह्य धरले गेले जात नाही आहे. आज जर आम्ही इथे एकत्र आलेलो आहोत तर शासनाला धोक्याचा इशारा देते मी का, जर आमचं मानधन आमची वाढीव जर आमच्या खात्यात जमा झालेली नाही तर एकही आशा पोलिओचं काम करणार नाही किंवा कुठलंही शासनाचे जे काम आहे ते आरोग्य डिपार्टमेंटचे ते सुद्धा करणार नाही. जर आमचं असंच असं आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही पुन्हाही 1 महिन्याचा संप बेमुदत करू, कुठलंही शासनाचं आरोग्याचं काम करणार नाही. कारण आमच्यावर जेव्हा कोरोना काळामध्ये आमचेही मुलं बाळे आम्ही घरी ठेवून कोरोना पेशंटपर्यंत पोहोचलो, कॉन्टॅक्टमध्ये आलो, आम्ही कधीच अलगर्जीपणा केली नाही, आमच्या जीवाची बाजी लावली. पण शासनाने स्तुती केली, फक्त हरभऱ्याच्या झाडावर चढलं आणि आम्हाला खाली पडलं, आम्हाला खाली पडलं याची त्यांना आता किंमत मोजावी लागेल की आशा काय आहे, आशा काय करू शकते. आणि आशा हे मुदत संपावर गेली तर आरोग्य डिपार्टमेंटवर याची झळ काय पोहोचू शकते. एवढे बोलून मी पुन्हाही आमच्या गटप्रवर्तक आशा युनियन कृती समितीचा इन्क्लाब आशा गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीनं आज संपूर्ण महाराष्ट्रभर आज या ठिकाणी लाटणं मोर्चं, खालीनान आंदोलन, भीक मागो आंदोलन अशा स्वरूपाचे आंदोलन विविध जिल्ह्यामध्ये आज केले जात आहे. हे आंदोलन कशासाठी आहे तर राज्य सरकारने आशा आणि गटप्रवर्तकाला जी काही मानधनवाढ केलेली आहे त्या मानधनवाढची थकबाकी अजून मिळालेली नाही. दुसरं की आशा गटप्रवर्तकांना याच्या आधी देखील जे मानधनवाढ केली त्याचं रेग्युलरचे मानधन देखील 4-4 महिन्याचे मानधन आशा गटप्रवर्तक थकीत आहे. आंदोलनाचा नोटीस गेल्यानंतर 2 महिन्याचं मानधन आता पदरी पडत आहे, तेही आता बँकेमध्ये जमा झालेलं आहे असं सांगतायत, अजून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत, महिलांच्या पदरी पडलेले नाही. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कृती समितीने हा निर्णय घेतलेला आहे की 14 फेब्रुवारीला संपूर्ण जिल्हा परिषद स्तरावर, तालुका स्तरावर ह्या विविध प्रकारचे आंदोलन करून सरकारला लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी करावं. आज वर्धा जिल्ह्यामध्ये आयटक आणि सीटू या दोनही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. विशेषतः ज्या आशा आहेत या कोरोना काळामध्ये स्वतःची पर्वा न करता लोकांना जीवित ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे, परंतु सरकारने 4 महिन्याचा मानधन यांचा रोखून त्यांच्याच कुटुंबावर उपासमारीची पाळी या ठिकाणी आणलेली आहे. एकही अधिकारी जेव्हा कुठलं मंदिर उघडं नव्हतं तेव्हा आशांचं मंदिर उघडं होतं, प्रत्येक दारोदारी जाऊन आशांनी ते काम केलेलं आहे आणि त्यामुळेच या ठिकाणचा कोरोना हा थांबलेला आहे. आणि कोरोनावर नियंत्रण आणण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा कोणता असेल तर ह्या आशा गटप्रवर्तक आहेत. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या कृती समितीच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो की आता येणारा हा जो बजेट आहे 28 फेब्रुवारीपासून सुरू होणारा बजेट अधिवेशनामध्ये आशांना पुन्हा भरभरीने वाढ करण्याची गरज आहे. आशा 24 तास काम करते, रात्रंदिवस काम करते, मात्र आपण फक्त TV वर त्यांची फक्त स्तुती करता, स्तुती करून त्यांचं पोट भरत नाही, त्यांच्या कुटुंबाचं पोट भरत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे जे कृती समितीच्या वतीनं केलेलं आवाहन जो आहे त्यानुसार आज वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदसमोर आयटक आणि सीटूच्या दोन्ही संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहोत. एका बाजूला भीक मागण्याची काय वेळ येत आहे, 4-4 महिन्याचं मानधन थकीत असल्यामुळे आमच्यावर भीक मागण्याची वेळ आलेली आहे. आमच्या महिला आज या ठिकाणी भीक मागू आंदोलन करतील आणि खालीनान पण करतील
थाली म्हणजे त्या ठिकाणी ताटी आणि वाटी त्याचं वाजन करतील आणि अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधलं जाईल. एवढंच या ठिकाणी आयटकच्या वतीनं आणि सिटूच्या वतीनं मी जाहीर करतो. जिल्हा परिषद समोर आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे आणि ते भीक मागो आंदोलन आणि थाळीनाद ह्या दोन प्रकारचे आंदोलन आज आम्ही सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ठेवलेलं आहे. सरकारने आम्हाला 2021 पासून जे वाढीव मानधन दिलेलं आहे ते अजूनपर्यंत आमच्या खात्यात जमा केलेलं नाही आहे. तसेच 2000 रुपयाची जे 2019 वाढ झालेली आहे सप्टेंबरमध्ये ते सप्टेंबर 20 पासून अजूनही आमच्या खात्यात जमा झालेलं नाही आहे. आणि आमचे 3-3, 4-4 महिन्याचे मासिक पेमेंटसुद्धा व्हायचे आहे, पगारसुद्धा अजून दिलेलं नाही आहे. त्यामुळे सरकारनं आमच्यावर आज ही भीक मागाची वेळ आणलेली आहे. आज आम्ही रस्त्यावर भीक मागायला उतरलेलो आहे आणि हे भीक मागून आम्ही सरकारच्या तिजोरीमध्ये आम्ही जर म्हटलं त्यांना की आम्हाला पगार द्या तर सरकार म्हणते की अशांना द्यायसाठी आमच्याजवळ कुठलाही पगार नाही आहे किंवा पैसे नाही आहे. तर आम्ही हे भीक मागून सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा पाठवणार आहे मनी ऑर्डरने आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही आम्हाला जर पगार देत नसेल तर आम्ही भीक मागून तुम्हाला हे पैसे पाठवत आहे, तुम्ही ठेवा तुमच्या तिजोरीमध्ये, आम्हाला आमच्या कामाचा धाम पाहिजे आहे, आम्हाला भीक नाही पाहिजे आहे. एवढंच आमचं मागणं आहे सरकारला. आम्हाला एकतर कर्मचारी दर्जा नाही आहे आणि आम्हाला फिक्स असं कुठलंही वेतन नाही आहे आणि 4-4 महिने आमचे पगारसुद्धा देत नाही आहे. आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. एवढंच माझं बोलणं आहे आणि मी शासनाला हेही सांगते आहे का जोपर्यंत ते आमच्या खात्यात पैसे जमा करणार नाही त्याच्यापेक्षा आम्ही असं ठरवलेलं आहे की याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि जास्तीत जास्त लोकांनी रस्त्यावर उतरू. एवढंच आमचं सरकारला सांगणं आहे.